आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्यात आसाममधल्या तेल आणि वायू प्रकल्पांचं राष्ट्रार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे तसंच एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी देखील ते करणार आहे तर पश्चिम बंगालमध्ये हुगळे नगर अनेक रेल्वे प्रकल्पांचं तसंच चारशे चौसष्ट कोटी रुपये खर्चाच्या नोवापार दक्षिणेश्वर या मेट्रो रेल्वेच्या विस्ताराचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस भेट देणार आहे या दौऱ्यात मोदी यांच्या हस्ते कराईकल इथल्या चारशे नव्वद कोटी रुपयांच्या नवीन इमारतीचं उद्घाटन तसंच सागरमाला प्रकल्पांतर्गत अठरा कोटी रुपये खर्चाच्या एका लघु बंदराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे केंद्राच्या सागरमाला योजनेत राज्याला पुरेशी मदत मिळाली तर बंदरांची श्रृंखला तयार होऊ शकेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेत चार मोठी मत्स्य बंदरं आणि एकोणीस फिश लँडिंग सेंटर्सच्या प्रकल्पांना मंजुरी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहा देशातल्या हस्तकला शिल्पकला यासारख्या कला आणि कलाकारांना कला, कला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं आयोजित केल्या जाणाऱ्या हुनर हाट या महोत्सवाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये करण्यात आलं आपल्या देशातील शिल्पकार आणि कारागिरांनी आपत्तीतील संधी या भावनेची जाणीव ठेवून कोरोना विषाणूमुळे देशव्यापी लॉकडाऊनमध्ये घालवलेल्या वेळेचा उपयोग करत हुनर हाटच्या आशेनं मोठ्या संख्येनं हस्तनिर्मित साहित्य तयार केल्याबद्दल सिंग यांनी सर्वांचं कौतुक केलं कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विदर्भातील वाशिम जिल्ह्यात आजपासून रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश स्थानिक प्रशासनानं दिली आहे रुग्णवाहिका औषधी दुकानं ठोक भाजीपाला विक्री दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या ऑटो ऑटोरिक्षा हायवेवरील पेट्रोल पंप आणि ढाबे एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग वगळता सर्व आस्थापना सकाळी सहा रात्री आठ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहा गुजरातमध्ये सहा महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं असून यासाठी एकंदर सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याण्णव मतदान केंद्र तयार करण्यात आली आह ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात आज नोवाक जोकोविच आणि डॅनियल यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आह महिला काल जपानच्या नाओमी ओसाकानं अम्रिक जर्निफर ब्रॅडीचा सहा चार सहा तीन न पराभव करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार